हॅलो स्टुडंट्स, आतापर्यंत आपण जो चॅप्टर बघत होतो त्याचं नाव होतं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ओके, सी द नेम ऑफ चॅप्टर इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ओके, सो आतापर्यंत आपण सगळा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा पार्ट बघितला विथ न्यूमेरिकल्स. ओके, नाव टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द रेडिएशन. ओके, इट्स अ सेपरेट पार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल यू लर्न द टर्म रेडिएशन इन 11th स्टँडर्ड. ओके, थर्मल एक्सपान्शन नावाचं चॅप्टर होतं त्याच्यामध्ये आपण शिकलोय. ओके, सो देअर वी लर्न मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ओके, सो वी टॉक्ड अबाउट ट्रान्सफर ऑफ हीट. सो हाऊ डज दिस ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस? ओके, सो देर आर थ्री मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. फर्स्ट इज कंडक्शन. ओके, सेकंड इज कन्वेक्शन and third is radiation. Okay, आपण हे डिटेल मध्ये शिकलोय कंडक्शन, कन्वेक्शन अँड रेडिएशन. इफ यू टॉक अबाउट दीज टू, कंडक्शन अँड कन्वेक्शन, ओके, दे रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर ट्रान्सफर. सो इन कंडक्शन अँड कन्वेक्शन यू रिक्वायर मटेरियल मीडियम. ओके, दिस इज द स्लोएस्ट प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. So these two are very slow process, okay, of transfer of heat. And sometimes a physical contact is necessary. Manje, a body which is going to give heat, hot body, to the colder body, they must come in contact with each other for conduction and convection. Okay. Then we talked about radiation. Okay. Now we all know that radiation is the fastest mode of transfer of heat. Okay. Secondly, इट डज नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम. ओके, म्हणजे आता मटेरियल मीडियमची गरज नाहीये. रेडिएशन कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम ऑल्सो. ओके, म्हणजेच एक तर फास्टेस्ट मोड आहे, देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल मीडियम. थर्ड, फिजिकल कॉन्टॅक्ट इज ऑल्सो नॉट नेसेसरी. फिजिकल कॉन्टॅक्ट पण असेलच किंवा पाहिजेच असं काही नाहीये. ओके, सो देअर फोर रेडिएशन बिकम्स बेटर ऑप्शन. ओके, बिकॉज दे डू नॉट रिक्वायर मीडियम, दे कॅन ट्रॅव्हल व्हेरी फास्ट and contact is not necessary. Okay, ata the best example of radiation is the radiations coming from sun towards the earth. Okay, sun varun je kay heat radiations niktat, they come to the earth. Ata we know that sun is the constant source of energy. Okay, radiation ya shabdacha arth hai a continuous flow of energy, ani mag sun aplyala constantly energy dete earth la. Okay, second thing, when that radiations are traveling from sun towards the earth, they travel through vacuum first and they enter into atmosphere. म्हणजे पहिल्यांदा ते व्हॅक्युम मधून ट्रॅव्हल करतात आणि मग ते ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतात. इट मीन्स मटेरियल मीडियम असेल तरी प्रॉब्लेम नाही, नसेल तरी प्रॉब्लेम नाही. ओके, अँड दॅट इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी. सन रेज ला सन पासून अर्थ पर्यंत यायला 8 मिनिटं लागतात एका रेंज. 8 मिनिट्स, इट टेक्स 8 मिनिट्स फ्रॉम सन टू रीच टू द अर्थ. सो दिस इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ओके, सो आता आपण ह्या चॅप्टरमध्ये डिटेल मध्ये कोण शिकणार आहे? रेडिएशन. सो वी आर गोइंग टू लर्न एव्हरीथिंग अबाउट रेडिएशन आणि त्याचे ऍप्लिकेशन्स पण. ओके, आता हे कंडक्शन कन्व्हेक्शन 11th झाले, तुम्हाला रेडिएशन 11th इंट्रोड्यूस केलं होतं, आता तुम्हाला ते डिटेल मध्ये शिकायचं. ओके, समजलं? इट इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. सेकंड, इट डज नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम अँड नो फिजिकल कॉन्टॅक्ट इज रिक्वायर्ड. असेल तरी चालतो, नसेल तरी चालतो, नसेल तरी काही इश्यू नाही. ओके, आता वेन अ रेडिएशन आर कमिंग टुवर्ड्स द अर्थ, आता सगळ्यांना वाटतं मग सर इज देर ओनली वन सोर्स ऑफ रेडिएशन? नो, देर इज अनदर एक्झाम्पल ऑफ रेडिएशन. ओके, सपोज यू हॅव अ बॉडी, हॉट बॉडी इन अ सराउंडिंग, म्हणजे त्या बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा जास्त आहे, म्हणून मी तिला काय म्हटलं? हॉट बॉडी. ओके, सो इफ यू कीप अ हॉट बॉडी इन अ सराउंडिंग, देन हीट इज ऑल्सो ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट बॉडी टू द कूलर सराउंडिंग इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, अँड दोज रेडिएशन आर कॉल्ड एज थर्मल रेडिएशन.
ओके सो बेसिकली आपल्याला जे शिकायचे त्या चॅप्टर मध्ये दे आर कॉल्ड एज विच रेडिएशन्स थर्मल रेडिएशन्स सो वी आर मोर इंटरेस्टेड इन थर्मल रेडिएशन्स इन दिस चॅप्टर ओके आता तुम्ही म्हणाल सर थर्मल रेडिएशन्स आहेत ओके नाव देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बॉडीज अराउंड यू ओके सपोज देर इज अ फ्लोरिंग देर इज अ वॉल ओके आता जर का वॉल वरती हीट एनर्जी पडली ओके तर काय होतं रे रिफ्लेक्ट होते का नाही ट्रान्समिट होते का नाही मग काय होणार ऍब्झॉर्प्शन होणार सो इन मेजॉरिटी केसेस मेजॉरिटी ऑफ द बॉडीज अराउंड अस ऍब्झॉर्ब दीज थर्मल रेडिएशन ओके आणि ते थर्मल रेडिएशन ती बॉडी ऍब्झॉर्ब करून घेते मग ऍब्झॉर्ब केल्यावर काय होतं ते आपण पुढे शिकणार आहे पण हे इंट्रोडक्शन समजलंय का काय शिकलो आपण थ्री मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट कंडक्शन कन्व्हेक्शन अँड रेडिएशन दिस इज द फास्टेस्ट मोड अँड दिस म्हणजे सगळ्यात जास्त हीट ट्रान्सफर रेडिएशननी होते ओके सी एक गोष्ट समजून घ्या इफ यू टेक अ हॉट वॉटर इन अ ग्लास अँड इफ यू कीप इट हिअर ओके ऑन टेबल तर त्याच्यातनं हीट जाणार आहे ना मग त्यात कंडक्शन पण होतं कन्व्हेक्शन पण होतं आणि रेडिएशन पण होतं आपल्याला जाणवतं काय माहिती का कंडक्शन आणि कन्व्हेक्शन कन्व्हेक्शन काय त्यातून ना वाफा निघतात ते कन्व्हेक्शन ज्या सर्फेसवर तुम्ही तो ग्लास ठेवलाय तो सर्फेस खालचा लाकडाचा सर्फेस गरम होतो दॅट इज कंडक्शन बट मेजॉरिटी हीट इज ट्रान्सफर्ड बाय रेडिएशन दोज रेडिएशन आर कॉल्ड थर्मल रेडिएशन कारण त्याचं टेम्परेचर जास्त आहे ना पण ते आपल्याला दिसत नाही सगळे रेडिएशन आपल्याला हार्मफुल असतात असं समजू नका दे आर नॉट हार्मफुल टू अस ओके बट दे आर थर्मल रेडिएशन सो मेजॉरिटी हीट इज लॉस बाय रेडिएशन ओके सो नाउ वी आर गोइंग टू टॉक इन डिटेल अबाउट रेडिएशन ओके नाउ वी विल मूव अहेड ओके एंड वी विल स्टडी इन डिटेल ओके रेडिएशनचा पार्ट आहे बघा आता द नेक्स्ट पॉइंट इज इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन with matter now samjhun gaya simple hai okay kya heading hai it's a interaction of thermal radiation with matter means what is the interaction between matter and radiation that we are going to study ye dogar madhe kya interaction hota what will happen when a radiant energy is incident on a matter okay so pehlanda mi kai symbol samjho tumhala first okay q is the amount of radiant energy म्हणजे energy of radiation amount of radiant energy incident on matter or on object okay नाव समजून घ्या नंतर directly use करणार आहे मी symbols चा q stands for amount of radiant energy incident on object okay so imagine करा there is a object ओके सॉलिड लिक्विड गॅस कुठला पण ऑब्जेक्ट घ्या फरक पडत नाही ओके अँड दिस इज द रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन ऑब्जेक्ट हाउ मच क्यू ओके नाउ थिंक लाईक दिस काय काय होऊ शकतं ओके काय होऊ शकतं रे हा फर्स्ट एनर्जी कॅन गो बॅक जाऊ शकते ना धडकून ह्याला काय म्हणणार आपण रिफ्लेक्शन सो पहिली पॉसिबिलिटी काय रे रिफ्लेक्शन ओके सेकंड एनर्जी कॅन गो इन साइड वी कॉल दॅट एज ऍब्झॉर्प्शन ओके दोन गोष्टी रिफ्लेक्शन होऊ शकतं ऍब्झॉर्प्शन होऊ शकतं ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी परत बॉडीच्या बाहेर जाऊ शकते त्याला म्हणायचं ट्रान्समिशन ओके म्हणजे काय काय होऊ शकतं रे आयदर देअर विल बी ऍब्झॉर्प्शन रिफ्लेक्शन ऑर ट्रान्समिशन सो देर आर थ्री वेज ऑर देर आर थ्री थिंग्स विच कॅन हॅपन ओके Q is the amount of radiant energy incident. Incident झालेली energy Q आहे. What is QA? QA is amount of radiant energy absorbed. Color symbol. QR is the amount of radiant energy reflected. Okay? And what QT stands for? Amount of radiant energy transmitted. ठीक आहे म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहेत रे सो थ्री थिंग्स कॅन हॅपन व्हॉट एव्हर एनर्जी इज इन्सिडेंट इट कॅन गेट ऍब्झॉर्ब रिफ्लेक्टेड ऑर ट्रान्समिटेड ओके नाउ वी ऑल नो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो तो आपल्याला टोटल एनर्जी मस्ट रिमेन कॉन्स्टंट
सो सपोज 100 जूल एनर्जी पडली, किती रे 100 जूल, सपोज 20 इज एब्जॉर्ब, 40 इज रिफ्लेक्टेड, हाउ मच इज लेफ्ट 40, म्हणजे ट्रान्समिट किती होणार 40. ओके, याचा अर्थ जेवढी एनर्जी पडणार त्यातली काही एनर्जी ऍब्सॉर्ब होईल, काही एनर्जी रिफ्लेक्ट होईल, तर उरलेली ट्रान्समिट होईल. ओके, सो कॅन आय राईट लाईक दिस, क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू पी. इक्वेशन कळलं सगळ्यांना काय काय होऊ शकतं टोटल एनर्जीचं? क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. सो एल एच एस अँड आर एच एस विल बी इक्वल, सो लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ एनर्जी इज फॉलो. ओके, सो या तीन पॉसिबिलिटीज आहेत, आयदर ऍब्सॉर्ब होईल, रिफ्लेक्ट होईल और ट्रान्समिट होईल. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट बघा, मग आपल्याला हे मोजायचं आहे. आता मी डिरेक्टली सिम्बॉल्स यूज करणार आहे. ओके, जस्ट तुमच्या रेफरन्स साठी इथे लिहून ठेवतो, क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. ठीक आहे, ओके, टोटल एनर्जी इन्सिडेंट, असं म्हणायचं अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट, अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब, अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड अँड अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड. ओके, आता त्याच्यावरनं त्यांनी तीन कन्सेप्ट तयार केले. ओके, काय कन्सेप्ट तयार केलाय? पहिल्या कन्सेप्टचं नाव आहे ए. ओके, दुसरा कन्सेप्ट आहे आर आणि तिसरा कन्सेप्ट आहे टी. फक्त ते टी नाही लिहित, तिला टी आर लिहितात. ओके, सो देर आर थ्री कन्सेप्ट, फर्स्ट इज ए आर एंड टी. Now what does these A, R and T stands for? We'll start with the A. A is called as coefficient of absorptivity. Your coefficient of absorption. Okay? Coefficient of absorption. Or it is called absorptive power. Or it is called absorptivity. सगळ्यांचं सिम्बॉल आहे ए. ओके, सो कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन सिम्बॉल इज ए, त्याचं दुसरं नाव आहे ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर ऑर ऍब्झॉर्प्टिव्हिटी. इट्स अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन, ऐका तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. ओके, द कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज अ रेशियो ऑफ अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब टू द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट. बघा, coefficient of absorption A is a ratio of amount of radiant energy absorbed to the amount of radiant energy incident. Kala, okay, म्हणजे एक प्रकारे ना फ्रॅक्शन आहे, किती पडली होती त्यातली किती ऍब्झॉर्ब झाली. ओके, जसं आपण मार्क काढतो ना, फक्त आपण ते पर्सेंटेज मध्ये काढतो, इथे पर्सेंटेज नाही काढले. ओके, टोटल मार्क्स, ओके, खाली आणि न्यूमरेटरला मार्क्स ऑब्टेन. ओके, सो तसं रेशो या. सो कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज अ रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब टू द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द ऑब्जेक्ट. कळलं? हा, हे झालं कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे, पहिलं कळलं. आता सेकंड तुम्हीच मला सांगायचं, त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन हे त्याचं दुसरं नाव दिले रिफ्लेक्सिव्हिटी किंवा रिफ्लेक्टन्स. रिफ्लेक्टन्स अँड द सिम्बॉल इज आर. ओके, सेम पॅटर्न, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आर इज अ रेशियो ऑफ अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट. कळलं? ओके, अँड थर्ड डेफिनेशन इज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिटन्स किंवा कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन विच इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्समिटन्स. द सिम्बॉल यूज फॉर ट्रान्समिटन्स इज नॉट टी, इट इज टी आर, कारण टी टाइमचा वाटू शकतो म्हणून त्यांनी टी आर लिहिलं आहे. ओके, बट टी आर ची डेफिनेशन काय आहे? टी आर इज इक्वल टू क्यू टी अपॉन क्यू, अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड टू द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट. ओके, तिन्ही डेफिनेशन कळल्या. पहिल्यांदा क्यू क्यू ए क्यू आर क्यू टी अँड देन थ्री कन्सेप्ट, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन.
पैटर्न सेम है सिंपली. ओके सो नाउ आई डिराइव वन इक्वेशन हियर. बघा इकडे काय करते बघा, डिवाइड बाय क्यू, सगळ्यांना क्यू ने डिवाइड करा. क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू प्लस क्यू टी अपॉन क्यू. क्यू अपॉन क्यू इज वन, क्यू ए अपॉन क्यू इज ए प्लस आर प्लस टी आर. सो समेशन ऑफ ऑल थ्री इज इक्वल टू वन. वन इज युनिटी, इज कंजर्वेशन ऑफ एनर्जी ना, 100% आलं ना सगळं. ओके सो ए प्लस आर प्लस टी आर इज इक्वल टू वन. ठीक आहे, आता जरा नीट बघा, ए आर एंड टी आर हे बघा, हे रेशोज आहेत. ओके अँड एज दे आर रेशो ऑफ, इथं पण एनर्जी आहे ना, ही काय रे एनर्जी ऍब्झॉर्ब आणि ही एनर्जी इन्सिडेंट, पण दोन्ही एनर्जी आहेत ना. देअरफोर ए आर एंड टी आर युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी. लक्षात ठेवायचं, ए आर टी तिघांची बेरीज किती आली पाहिजे, वन आली पाहिजे. ओके ठीक आहे, वन पेक्षा जास्त कधीच येणार नाही, म्हणजे यांचे इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू एकतर वन असतील किंवा वन पेक्षा कमी असतील. ओके ठीक आहे, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ओके आफ्टर ए आर अँड टी आर या तीन कन्सेप्ट नंतर आपण काही सबस्टन्सेस बघू. ओके आता लक्ष द्या, मी तुम्हाला काही सिच्युएशन सांगतो, बुक मधल्याच आहेत बघा. इफ फर्स्ट सिच्युएशन, इफ आर इज इक्वल टू झिरो, नीट बघा, आर इक्वल टू झिरो, ए इक्वल टू झिरो, म्हणजे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन झिरो आहे, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन पण झिरो आहे. सो नॅचरली टी आर इज इक्वल टू वन ना, कारण या तिघांची समेशन किती आली पाहिजे, वन. आता हे झालं मॅथमॅटिकली, आता ट्राय टू एक्सप्लेन दिस. ओके रिफ्लेक्शन झिरो आहे म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर लाईट पडली तर ती रिफ्लेक्ट होतीये का, नाही. ऍब्झॉर्प्शन झिरो आहे मग काय होतीये, सगळी लाईट ट्रान्समिट होतीये. ओके सो व्हेन आर इज झिरो, ए इज झिरो अँड टी आर इज वन, कॅन आय कॉल दॅट मटेरियल ऍज परफेक्ट ट्रान्समिटर, म्हणू शकतो ना. इट इज परफेक्ट ट्रान्समिटर, वॉट एव्हर लाईट इज फॉलिंग इट ऑल गेट्स ट्रान्समिटेड. सो इट इज परफेक्ट ट्रान्समिटर. इट मीन्स सच सबस्टन्सेस आय कॅन कॉल देम ॲज दे आर ट्रान्सपरंट टू हीट रेडिएशन. अर्थ झाला का, दे आर ट्रान्सपरंट टू हीट रेडिएशन, म्हणजे हीट रेडिएशन जाऊ शकते आणि पास होऊ शकते. ओके ठीक आहे, आता या कन्सेप्टवरनं दोन सबस्टन्सेस आहेत. फर्स्ट इज डाय एथरमॅनस, and second is athermanus. Okay, these are the types of substances, diathermanus and athermanus. Okay, so soppya shabdat lakshat kasa thevayacha sangto mi. For athermanus substance tr is equal to zero, so coefficient of transmission for athermanus substance is zero, manje tyachatun light kadhis transmit honar nahi, ती ऍब्झॉर्ब होईल रिफ्लेक्ट होईल पण ट्रान्समिट होणार नाही. ओके आणि ज्यांच्यासाठी टी आर इज नॉट इक्वल टू झिरो आर डायथर्मॅनस. ओके सोप्या शब्दात लक्षात ठेवा, ज्या बॉडीमधून हीट रेडिएशन ट्रान्समिटच होणार नाही ते आर एथरमॅनस, आणि ज्याच्यातून होणार ते आर डायथर्मॅनस. मी असं नाही म्हटलं की टी आर इज इक्वल टू वन, हे समजून घ्या. बऱ्याच जणांचा गोंधळ तिथे होतो, त्यांना वाटतं तिकडे टी आर झिरो इकडे टी आर वन. नाही, मी असं म्हटलं की इथे टी आर झिरोच पाहिजे, इथे टी आर झिरो नसला पाहिजे, मग तो पॉईंट टू असला तरी चालेल आणि तो वन असला तरी चालेल. ओके म्हणजे परफेक्ट ट्रान्समिटर इज डायथर्मॅनस. ओके गेटिंग इट, बट ऑल परफेक्ट ट्रान्समिटर्स आर डायथर्मॅनस, बट ऑल डायथर्मॅनस आर नॉट परफेक्ट ट्रान्समिटर्स. हे लक्षात ठेवा, थोडी जरी लाईट ट्रान्समिट झाली तरी तो डायथर्मॅनस, आणि काहीच लाईट ट्रान्समिट नाही झाली तर तो एथरमॅनस. ओके ठीक आहे, एथरमॅनस आर ओपेक टू हीट रेडिएशन. ओके दे आर ओपेक, दीज आर ट्रान्सपरंट ना, दे आर ओपेक. गेटिंग इट, समजलं. सो दोन्ही कन्सेप्ट कळल्या, डायथरमॅनस अँड एथर. मी तुम्हाला एक्झाम्पल्स पण सांगतो, तुमच्या बुक्स मध्ये आहे. ओके बघा, अ सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास इज कॉल्ड डायथरमॅनस. ओके फॉर डायथरमॅनस टी आर इज नॉट इक्वल टू झिरो.
डायथर्मॅगस बॉडी इज नाइदर गुड ऍब्झॉर्बर नॉट गुड रिफ्लेक्टर. बरोबर ना, कारण टी आर आला ना याच्यात. मग टी आर ची व्हॅल्यू जर का झिरो नाहीये तर ए आणि आर च्या व्हॅल्यूज पण थोड्या थोड्याच असतील ना. सो दे आर नाइदर गुड ऍब्झॉर्बर नॉट गुड रिफ्लेक्टर्स. कोण? डायथर्मॅगस. ओके, एक्झाम्पल्स आर ग्लास, क्वार्ट्ज, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड ड्राय एअर. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायथर्मॅगस. ओके, आता ऍथरमॅनस बघा. सबस्टन्सेस विच आर लार्जली ओपेक टू थर्मल रेडिएशन, दॅट इज डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन, डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन ऑन देम, इन्सिडेंट ऑन देम, आर नोन एज ऍथरमॅनस सबस्टन्स. एक्झाम्पल ऑफ ऍथरमॅनस आर वॉटर, वुड, आयर्न, कॉपर, मॉइस्चर, बेन्झिन एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऍथरमॅनस. पण कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा, ज्याच्यात कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन झिरो तो ऍथरमॅनस, ज्याच्यात झिरो नाही तो डायथर्मॅनस. ओके, म्हणजे ऍथरमॅनस सोडून जे काही उरलेत ना ते सगळे डायथर्मॅनस. ओके, गॉट इट? दोन्ही कन्सेप्ट समजले? ओके, मी तुम्हाला ते तसं का सांगितलं कारण ते लक्षात ठेवायला सोपं जातं. ओके, आता अजून एक तुम्हाला सिच्युएशन सांगतो बघा. इकडे सी, इफ टी आर इज इक्वल टू झिरो म्हणजे ऍथरमॅनस. कळलं का? टी आर इक्वल टू झिरो म्हणजे कोण? ऍथरमॅनस. ए इक्वल टू झिरो, टी आर पण झिरो, ए पण झिरो म्हणजे आर वन ना. म्हणजे जी काही लाईट पडली ती सगळी रिफ्लेक्ट झाली ना. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ परफेक्ट रिफ्लेक्टर. हा परफेक्ट रिफ्लेक्टर आहे ना, ऍब्झॉर्बच नाही झाली ना, ट्रान्समिट पण नाही झाली, काय झाली? रिफ्लेक्ट. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ परफेक्ट रिफ्लेक्टर. अ गुड रिफ्लेक्टर, कॅन आय कॉल इट एज अ गुड रिफ्लेक्टर? येस, अ गुड रिफ्लेक्टर इज अ पुअर ऍब्झॉर्बर अँड देअर फोर पुअर ट्रान्समिटर. अ गुड रिफ्लेक्टर इज अ पुअर ऍब्झॉर्बर अँड पुअर ट्रान्समिटर. ठीक आहे, कळलं? आता लास्ट सिच्युएशन लक्ष द्या. आर झिरो, टी आर झिरो म्हणजे ऍथरमॅनस. आर झिरो, टी आर झिरो, ए किती रे? वन. ए वन ना, याचा अर्थ काय रे? याचा अर्थ असा झाला की व्हॉट एव्हर एनर्जी इज इन्सिडेंट ऑन द ऑब्जेक्ट, ऑल एनर्जी इज ऍब्झॉर्ब्ड. आर यू गेटिंग इट? ओके, सो दिस इज परफेक्ट ऍब्झॉर्बर. जसं मी तुम्हाला परफेक्ट रिफ्लेक्टर शिकवला, परफेक्ट ट्रान्समिटर शिकवला, तसा हा कोण आहे? परफेक्ट ऍब्झॉर्बर आहे. अँड दीज बॉडीज आर कॉल्ड ॲज ब्लॅक बॉडीज किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो अ बॉडी वेअर कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज वन इज कॉल्ड ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. अँड इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी एव्हरीथिंग अबाउट परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे, समजलं? आता मी तुम्हाला चार केसेस शिकवल्या. पहिली शिकवली परफेक्ट ट्रान्समिटर. ओके, मग शिकवलं डायथर्मॅनस जो ट्रान्समिटर आहे पण परफेक्ट असेलच असं काही नाही. मग जो ट्रान्समिटरच नाहीये तो ऍथरमॅनस. त्यानंतर मी तुम्हाला शिकवला परफेक्ट रिफ्लेक्टर आणि हा परफेक्ट ऍब्झॉर्बर. गेटिंग इट? ओके, नाव आता हे लक्षात ठेवा की एव्हरी बॉडी ऍब्झॉर्ब्स, एव्हरी बॉडी रिफ्लेक्ट, एव्हरी बॉडी ट्रान्समिट्स, बट ऑल दीज थिंग्स हॅपन ॲट अ पर्टिक्युलर वेव्हलेंथ. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचं आहे. When a light energy is incident, there is a wavelength. Okay? म्हणजे असं होऊ शकतं की एखादी ऍथरमॅनस बॉडी एका वेवलेंथला ऍथरमॅनस आहे पण तीच बॉडी दुसऱ्या वेवलेंथला डायथरमॅनस होऊ शकते. इट मीन्स ऑल दीज प्रॉपर्टीज डिपेंड्स अपॉन वेवलेंथ. सो वेन एव्हर देर इज चेंज इन वेवलेंथ, ओके, दीज माइट चेंज. ओके, तुमच्या बुकमध्ये हे जास्त डिटेलमध्ये नाही दिलं, हे पुढे आपल्याला शिकायचंय. ओके, त्यांनी एवढंच सांगितलंय की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द वेवलेंथ. ओके, म्हणजे इकडे बघा, व्हॅल्यू ऑफ ए आर अँड टी आर ऑल्सो डिपेंड्स ऑन वेवलेंथ. ओके, इट इज पॉसिबल दॅट अन ऑब्जेक्ट मे बी ऍथरमॅनस ऑर डायथरमॅनस फॉर सर्टन वेवलेंथ, बट इट इज अ गुड ऍब्झॉर्बर फॉर सर्टन अदर वेवलेंथ. म्हणजे आता मी तुम्हाला शिकवलं ही बॉडी ऍथरमॅनस आहे, समजा एक्स बॉडी आहे, दिस इज ऍथरमॅनस, करेक्ट? बट ऍट दॅट वेवलेंथ इट इज ऍथरमॅनस. इफ यू चेंज लॅम्बडा ती ऍथरमॅनसच राहील असं मी कॉन्फिडेंटली नाही सांगू शकत. इट माइट गेट कन्व्हर्टेड टू डायथर्मॅनस ऑर गुड ऍब्झॉर्बर. समजलं? त्यामुळे तुम्ही समजून घ्या की
वेवलेंथ बदलली की बॉडीचे नेचर सुद्धा बदलतं. सो इट डिपेंड्स अपॉन द मटेरियल ऑल्सो, वेवलेंथ अँड मटेरियल. ठीक आहे, समजलं? सी, हे समजून घ्या, हे खूप सिम्पल आहे. ओके, फक्त ह्याच्यात ट्रिकी काही शब्द आहेत, त्याचा अर्थ समजून घ्या. अँथरमॅनस म्हणजे काय, डायथरमॅनस म्हणजे काय, परफेक्ट ऍब्झॉर्बर कोण, परफेक्ट रिफ्लेक्टर कोण. ओके, अँड नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ अ परफेक्टली ब्लॅकबोर्ड. ओके, थँक्यू.